नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सेक्शन 2 ला वाचन सुरू करतोय। तर चला वाचन आपण सुरू करूयात। दादोजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले। दादोजींची शिकवण, त्यांचे बोलणे, रागावणे, कौतुक करणे हे सारे आठवत होते। ज्या दादोजींच्या सहवासात राजांनी कधी पितृछायेची आठवण झाली नाही, ते दादोजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली होती। लाल महालात आता दादोजी वावरणार नव्हते। सदरेवर संस्कृतचे पठन करीत बसलेले दादोजींची वयोवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती। आपल्या खोलीत, दप्तरात, बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दराऱ्याने फडाला बेचैन करणारी दादोजींची जागा आता रिकामी पडली होती। दादोजींचे नाव निघाले तरी राजांच्या, मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत। लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे, पण शिवाजी राजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हती। विजापूरकरांचे लक्ष वाळायच्या आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते। राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घातले। शहाजी राजांचा वसूल झालेला खजिना 25,000 होता। दादोजींच्या मृत्यूच्या बातमी बरोबर राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजी राजांच्याकडे मागितली। शहाजी राजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली। शहाजी राजांच्या त्या संमतीने राजांना पळ चढले आणि सामोपचाराने कोंडना कसा घेता येईल याचा विचार करू लागले। खेडबाऱ्याचे बापूजी नरेकर, जे राजांच्या पुण्याचे हवालदार होते आणि कोंडाण्याचा किल्लेदार सिद्धी अंबर यांचा स्नेही होता, त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्धी अंबरला आपल्याकडे बोलून घेतले आणि एका मुहूर्तावर कोंडाणा स्वराज्यात सामील झाला। राजांचा किल्लेदार म्हणून सिद्धी अंबर कोंडाण्याची व्यवस्था पाहू लागला। राजांनी विस्ताराचे आणखी एक पाऊल उचलले। राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाऱ्याला नेला। शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण येथे होऊ लागल्या। त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदर, बारामती, सुपे, इंदापूर हे राजांचे परगणे। त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणं आवश्यक होतं। पुरंदरावर शहाजी महाराजांचे व दादोजींचे स्नेही निळकंठराव होते, त्यामुळे पुरंदरला राजांना हात घालता आला नाही। निळकंठरावांचा मृत्यू झाला। त्याचे तिघे मुले निळोजी, शंकराजी व पिलाजी। बापामागे निळोजी गडाचा मालक बनला, पण आपल्या दोघा भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता। राजे खेडबाऱ्याला आलेले कळताच पिलाजी आणि शंकराजी राजांच्याकडे खेपा घालू लागले। निळोजी राजांना मानित होता, राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा दोघा भावांचा हेतू होता। राजांनी दोघा भावांना आश्वासन दिले। राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्त। काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलावलं तर निळोजी रावांना शब्द टाकता येईल। पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्यानिमित्तानं आम्ही तुम्हास बोलवू। ठीक आहे, आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ, तसा निळोजींना निरोपही पाठवू। दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील। बेत पक्का झाला। दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले। मंदिरासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत उभे होते। राजांच्या बरोबर शिबंदी होती। येसाजी, तानाजी, जीवू महाला, संभाजी कावजी ही मंडळी होती। राजांनी देवदर्शन घेतले। देवळात घातलेल्या बैठकीवर राजे बसले। राजे म्हणाले, निळोजी, आम्ही खेडबाऱ्यात आलो पण आपली भेट नाही। निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं। राजे, माफी असावी। दिवस धामधुमीचे, फंद फितुरीचे। दोघा भावांच्याकडे पाहत निळोजी म्हणाले, गड सोडून जायला धजावत नाही। मग आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो। गडाखाली आपण येणार म्हणून कळलं, त्यासाठीच आलो। दिवाळीचा सण आहे, हा गडावर घालवावा ही आमची विनंती आहे, असं निळोजी म्हणतो। अल्बत का नाही, पण सणासुदीचे आम्ही एकटे कसे येणार, आमच्या बरोबर ही माणसे आहेत ना। गडाला आपली शिबंदी जड नाही, त्यात संकोच मानू नये, निळोजी म्हणाले। राजांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबाऱ्याला आले। दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभ्यंग स्नान केले
फराळ केला। जेवण झाल्यावर माळसाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले। सोबत 150 स्वार होते, विश्वासाची माणसे होती। निळोजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले। राजे गडावर गेले। गड चढताना राजांची नजर गड निरखित होती। गड बुलंद आणि मजबूत होता, माची प्रशस्त होती। महादरवाज्यातून राजे गडात प्रवेश करते झाले। बालेकिल्ल्यात निळोजींचा प्रशस्त वाडा होता। तीन तेकड्यांनी सजलेला बालेकिल्ला पाहून राजे थक्क झाले। गड बंदोबस्तात होता, प्रत्येक बुरुजावर तोफा सज्ज होता। त्या मानाने शिबंदी फार थोडी होती। निळोजींच्या बरोबर राजाने गड पाहिला। रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजांना विचारले, राजे थोडं मद्य घेणार? सणाचा दिवस आहे। राजे म्हणतात, निळोजी तुम्ही संकोच करू नका, आम्हाला असल्या सवयी जमत नाहीत, आम्ही सरबत घेऊ। निळोजी मद्य घेत होते। पिलाजी शंकराजी राजांच्याकडे पाहत होते। निळोजी म्हणाले, राजे एवढे गड घेतलेत पण पुरंदर सारखा गड पाहिलात का? एवढा बुलंद गड आमच्याकडे कुठला? तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके? केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ, असं राजे म्हणतात। नाही हा राजे, आपली मैत्री आणि राजकारण भिन्न आहे। आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक, त्यात अंतर पाडणार नाही, असं निळोजी म्हणतो। राजे हसले, म्हणाले, ठीक आहे, आमचा आग्रह नाही, पण निळोजी स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही? थोडा कैफ चढलेले निळोजी म्हणाले, राजे वाटणी कसली? आम्ही थोरले, गादीचे मालक आम्ही, हे आश्रित, हवं तर राहावं नाहीतर जावं। राजे म्हणतात, पण जावं कुठं? निळोजी म्हणतात, वाट फुटेल तिकडे। राजे हे इतके साधे आहेत असं समजू नका। वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली, मग आम्ही खावं तरी काय? असं दोघं भाऊ म्हणतात। राजे म्हणाले, थांबा, आज सण आहे, ही कटुता आवरा। राजाने भांडण वाढू दिले नाही। रात्री मेजवानी झाली। राजे रात्री गडावर राहिले। दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांनी पिलाजीला गाठले। तो निराश झाला होता। पिलाजीराव म्हणतात, राजे आता पुढं काय? तुम्ही पाहिलंतच, निळोजीराव काही करतील असं वाटत नाही, असं राजे म्हणतात। राजे तुम्हीच असं म्हणालात, असं पिलाजीराव म्हणतात। पिलाजीराव, एक उपाय आहे, सामदाम दंडभेद, याची तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैद करा। माझी माणसं आहेतच, ती आपल्याला मदत करतील। विचार करा, मला काय ते नंतर सांगा। पिलाजीरावांनी तत्काळ मान्यता दिली। रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्या देत निळोजीराव झोपायला गेले। राजेही आपल्या शय्यास्थानी गेले होते। पिलाजी शंकराजीने राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रित निळोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। राजांना जागे करण्यात आले। राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले निळोजी खांबाला जखडलेले होते, डोळ्यात अंगार होता। निळोजी उसाळला, राजे हा विश्वासघात आहे, दगा केली। राजे म्हणतात, नाही निळोजी, दगा मी नाही केली। आपण मानलं असतं तर हा दोष आमच्या भावांच्या माती आला नसता। पिलाजी शंकराजी निळोजींना बंदोबस्तात घेऊन घ्या, सण झाला की सर्व गोष्टी ठरवू। पिलाजी शंकराजी आनंदाने बेहोश झाले होते। स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते। दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले, पिलाजी शंकराजी आमची इच्छा आहे की आपण आज पाडवा आहे, आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं, उद्या सकाळी परत येऊ। दोघे म्हणतात, जशी आज्ञा। संध्याकाळी राजे पिलाजी शंकराजीसह शिवापूरला वाड्यात आले। वर्दी आधीच गेली होती। जिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता। हसत गप्पा मारीत जेवण आटोपले। पिलाजी शंकराजी झोपायला गेले। राजे आपल्या महालात आले। सईबाई उभ्या होत्या, चांदीचा पाट ठेवला होता, आरती दिसत होती। राजे म्हणाले, हे काय घर कधी लक्षात राहतं का? आज पाडवा, असं सईबाई म्हणतात। राजे म्हणतात, मग आज ओवाळून घ्यायचं, असं सईबाई म्हणतात। नशीबवान आहोत, म्हणत राजे पाटावर बसले। सईबाईंनी राजांना ओवाळले। राजाने विचारले, तबकात काय घालू? सईबाई म्हणतात, हवं ते। राजाने आपल्या बोटातील पावळाची अंगठी काढली। सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवले। राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईंच्या हातात घातली। राजे म्हणाले, सई ही अंगठी गुणाची आहे, रोहिणेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती, आम्हाला गड मिळाला, तुम्हाला काय मिळतंय ते पहा। सईबाई लाजल्या,
विषयबद्दल त्या म्हणाल्या, पिलाजीराव शंकराजीरावांचा पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवटचं जेवण झालं असंच म्हणायचं. राजे म्हणतात, मतलब तसं नसतं तर ते इथं कशाला आले असते. राजे मोकळेपणाने हसले. सई, आम्ही खुश आहोत तुमच्यावर, काय हवं ते मागा. सई म्हणतात, मागू पहा माघार घ्याल. राजे म्हणतात, मुळीच नाही. सईबाई म्हणतात, आज पाडवा, फार दिवस बुद्धिबळ खेळल्याला झाले, आज खेळूया ना. राजे म्हणतात, बस एवढंच मांडा पट. राजाने कपडे बदलेपर्यंत सईबाईंनी गालिचावर पट मांडला. रौप्य समया लावल्या गेल्या. दोन्ही बाजूंना दोन लोड ठेवले गेले. राजे बैठकावर येऊन बसले. पट मांडला गेला. सईबाई म्हणाल्या, मला काळा पट नको, हस्तिदंत पाहिजे. राजे म्हणतात, सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना. सईबाई म्हणतात, होऊ दे. डाव सुरू झाला, रात्र चढू लागली. तशा सईबाई कंटाळल्या. दीर्घ जाभई देऊन आळस देत त्या म्हणाल्या, बस करू या डाव. राजे म्हणतात, संपायच्या आधीच तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकले काय, दोन्ही सारखंच, उगीच जागरण तेवढं. राजे म्हणतात, हे छान तुम्हीच म्हणालात म्हणून खेळायला बसलो. पण सई ही सवय बरी नव्हे, नेहमी असं अर्ध्यात डावावरून उठून जातेस. सईबाई म्हणतात, राणी आहे ना मी. राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईंच्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. तर आता आपण इथेच थांबतोय. तर या भागामध्ये आपण बघितलं की दादोजींच्या आठवणीने शिवाजी महाराजांना अत्यंत दुःख होतं. त्यांची आठवण ही पदोपदी महाराजांना येत असते, पण स्वराज्याचा कारभार हा इतका वाढल्यामुळे ते दुःख करत बसायला महाराजांकडे वेळ नसतो. दरम्यान महाराज हा कोंढाणा किल्ला सामोपचाराने काबीज करतात आणि त्यांची नजर असते ती पुरंदरवर. पण निळकंठराव हे शहाजीराजे आणि दादोजींचे स्नेही असल्यामुळे पुरंदरवर चाल करण्याची राजांची हिंमत होत नाही. त्यानंतर निळकंठराव यांचा मृत्यू होतो आणि त्यांची तीन मुले निळोजी, शंकराजी व पिलाजी ही असतात. तर निळोजी हा पुरंदरगड काबीज करतो आणि शंकराजी व पिलाजी यांना काहीही देत नाही. तर त्याची तक्रार घेऊन हे दोन भाऊ महाराजांकडे येतात. तर महाराज म्हणतात की मी ठरलो त्रयस्त, मी कसा तुमच्या गडावर येईल. तर ते सांगतात की दिवाळी जवळ आली आहे, तर त्या निमित्ताने आपण गडावर या. आणि राजांना हाच मौका हवा असतो. तर राजा दिवाळी झाल्यानंतर गडावर जातात. तिथे निळोजीला समजून सांगतात की आपल्या भावांनाही काही वाटा द्या, पण निळोजी काही तयार होत नाही. त्यानंतर राजे पिलाजीला सांगतात की आपण जर सामधाम दंडभेद साठी तयार असाल तर मी माझी माणसे आपल्या मदतीला देतो, आपण निळोजींच्या मुसके आवडू. आणि त्याला पिलाजी संमती दर्शवतो. त्याप्रमाणे रात्री निळोजी याच्या मुसक्या आवळल्या जातात आणि राजे या दोन भावांना घेऊन शंकराजी आणि पिलाजी शिवापूरला वाड्यात येतात. रात्री सईबाईंच्या इच्छेवरून राजे हे बुद्धिबळाचा खेळ खेळण्यासाठी तयार होतात. पण सईबाई या नेहमीप्रमाणे बुद्धिबळाचा खेळ हा अर्ध्यात सोडून झोपी जातात. तेव्हा महाराज त्यांना म्हणतात की असं खेळ हा अर्ध्यात सोडून जायचा नसतो. तर सईबाई म्हणतात की मी राणी आहे, मी काहीही करू शकते. तर या भागामध्ये इतकंच. तर पुढे काय घडणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आपल्याला एक छोटीशी विनंती की जर आपण हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर माझी विनंती आहे की पार्ट वन पासून तर आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज हे आपण सिक्वेन्समध्ये पाहावीत आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन प्रेस करावा की ज्यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळतील आणि फ्युचरमधले व्हिडिओजही आपल्याला सिक्वेन्समध्ये पाहता येतील. तर तात्पुरती मला रजा द्या. जगदंब.